नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संजय बिडवे, संचालक बिडवे ज्ञान प्रबोधिनी करिअर अकॅडमी औरंगाबाद आणि मराठी व्याकरण या पुस्तकाचा लेखक। आपण सरासरी वरचे तीन भाग बघितलेले आहेत, आज आपण आता चौथा भाग बघणार आहे, बरोबर आहे। आणि ज्यांनी आजच हा व्हिडिओ बघितला असेल, मागचे तीन भाग बघायचे बाकी असतील, त्यांनी या व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये मागच्या तीन भागांची लिंक दिलेली आहे, प्लेलिस्ट त्यांची लिंक दिलेली आहे, ती तुम्ही बघू शकता आणि मागचे तीन भाग पण तुम्हाला बघता येतील। चला तर सुरुवात करूया। बघा, पहिलं उदाहरण, वडिलांचे वय हे आई व मुलगा यांच्या वयाच्या बेरजेचे इतके आहे, त्या तिघांच्या वयाची सरासरी 20 आहे, तर वडिलांचे वय काढा। ठीक आहे, काय दिलेलं आपल्याला, वडिलाचे वय हे आई व मुलगा यांच्या वयाच्या बेरजे इतके। आपण कन्सिडर करू, समजा वडिलांचे वय हे ए वर्ष आहे, बरोबर। त्याच्यानंतर आईचं वय बी वर्ष आहे, कन्सिडर करू आपण आईचे वय, समजा बी वर्ष आहे, आणि मुलाचे जे वय आहे ते सी वर्ष आहे, बरोबर आहे। मग आता आपल्याला दिलेलं आहे की वडिलांचं जे वय आहे हे आई व मुलगा यांच्या वयाच्या बेरजे इतके आहे। मग वडिलांचं वय किती आहे, ए। मग याच्यावरून आपल्याला एक फॉर्म्युला मिळतो, बघा, की ए बरोबर बी प्लस सी। ठीक आहे, कारण वडिलाचं जे वय आहे हे जे आहे ते आईचं आणि मुलाच्या वयाच्या बेरजे इतकं आहे असं आपल्याला दिलेलं आहे, बरोबर आहे। आणि मग ए बरोबर बी अधिक सी हे एक आपल्याला समीकरण मिळते, हे लक्षात ठेवायचं, आपल्याला याचा पुढे उपयोग होणार आहे। त्याच्यानंतर आपल्याला ए बी आणि सी या तिघांच्या वयाची बेरीज काढता येईल, कारण तिघांच्या वयाची सरासरी 20 दिलेली आहे। मग सरासरी गुणिला एकूण संख्या बरोबर आपल्याला काय मिळणार, त्याची बेरीज। आणि म्हणून ए प्लस बी प्लस सी यांची जर बेरीज केली आपण तर ती काय येणार, 20 गुणेला 3, म्हणजेच ती किती येणार आहे, 60 येणार आहे। किती येणार आहे, 60। ठीक आहे, आता काय करता येईल आपल्याला, या ए प्लस बी प्लस सी मध्ये ए ची किंमत जर मी ठेवली बी प्लस सी तर काय होणार, बघा, या ए ची किंमत इथे ठेवतो मी। ठीक आहे, इक्वेशन 1 मधली ए ची किंमत बी प्लस सी या ए च्या जागी ठेवतो, मग इथे काय येणार, बी प्लस सी अधिक बी प्लस सी बी प्लस सी। ठीक आहे, आणि या सर्वांचं बरोबर 60। मग याच्यामधला मी बी कॉमन काढला, बी जर मी कॉमन काढला तर कंसामध्ये काय राहणार इथे, किंवा कॉमन काढण्याची गरज नाही, आपण डायरेक्ट त्यांची बेरीज करू। ठीक आहे, आणि बेरीज केल्यानंतर मग 2 कॉमन काढू। ठीक आहे, बघा, 2b आणि 2c मला काय मिळणार, 2b अधिक 2c बरोबर 60। ठीक आहे, आता मी 2 कॉमन काढणार, मग काय मिळणार मला, बी प्लस सी बरोबर 60। काय मिळणार, बी प्लस सी, 2b + c बरोबर 60। आता मी काय करणार, बघा, बी प्लस सी, ठीक आहे, याची किंमत मला काढायची आहे, म्हणून मी याला 60 आणि भागीला काय करणार, 2 घेणार, भागीला काय करणार, 2 घेणार। ठीक आहे, मग हा जर भाग तोडला तर 2 × 1 = 2, 2 × 3 = 6, 30 मिळतात मला, बरोबर आहे। म्हणजे ही किंमत बी प्लस सी किती आली, 30 आली। ठीक आहे, आता बघा, लक्ष द्या, ए प्लस बी प्लस सी याची किंमत 60 आहे हे मला माहिती आहे, आणि बी प्लस सी ची किंमत 30 आलेली आहे। मग मी या ए प्लस बी प्लस सी मधून जर बी प्लस सी वजा केली तर मला कोणती किंमत मिळेल, ए ची, आणि मला तीच काढायची आहे कारण मला वडिलांचं वय काढायचं आहे। ठीक आहे, आणि म्हणून मी काय करणार इथे, ए प्लस बी प्लस सी याच्यामधून मायनस करणार बी प्लस सी,
ठीक आणि मग मला काय मिळेल अर्थात ए ची किंमत मिळेल मग ए प्लस बरोबर मला ए मिळेल बरोबर आहे मग ए प्लस बी प्लस सी ची किंमत तुम्हाला माहित आहे इथे ती काढलेली आहे आपण बरोबर आहे ती किती आहे 60 म्हणून मी इथे घेणार 60 मायनस बी प्लस सी ची किंमत आपण इथे काढलेली आहे 30 ठीक आहे मग इथे मी 30 घेणार आणि बरोबर मला ए मिळणार म्हणजेच ए बरोबर किती येणार 60 वजा 30 30 आणि म्हणून ए बरोबर काय आहे वडिलांचं वय आणि म्हणून वडिलांचं वय किती येणार वडिलांचे वय 30 वर्ष वडिलांचं वय किती येणार 30 वर्ष हे माझं फायनल उत्तर असेल एकदम सिंपल आहे तिघांचे वय कन्सिडर केले हे दिलेलंच आहे आपल्याला की ए वडिलांचं वय आईच्या आणि मुलाच्या वयाच्या बरोबर आहे तिघांच्या वयाची आपल्याला बेरीज काढता येईल कारण तिघांची सरासरी वीज दिलेली आहे आपल्याला ऑलरेडी बरोबर आहे आणि म्हणून मग इथे काय होणार ए प्लस बी प्लस सी जे आहे ते 60 होणार आणि मग या ए ची किंमत जी आहे ही ए ची किंमत मी इथे टाकली बी प्लस सी हे लक्षात घ्यायचं या ए ची किंमत मी इथे बी प्लस सी टाकली बरोबर आहे आणि मग 60 मिळतात मला आणि त्यावरून मला ए ची किंमत काढता येते बी प्लस सी काढले मी 30 आणि मग ए प्लस बी प्लस सी मायनस बी प्लस सी केलं ए आणि ए ची किंमत मिळाली ठीक आहे लक्षात आलं असेल नेक्स्ट उदाहरण बघू आपण आता तीन संख्यांची सरासरी 60 आहे दुसरी संख्या पहिल्या संख्येपेक्षा 6 मोठी आहे परंतु तिसऱ्या संख्येपेक्षा 12 लहान आहे तर दुसरी संख्या कोणती ठीक आहे बघा तीन संख्या आहेत आणि त्यांची सरासरी किती दिलेली आहे 60 दिलेली आहे म्हणजे आपल्याला या तीन संख्यांची बेरीज काढता येईल ठीक आहे हे क्लिअर झालं पहिली दुसरी संख्या पहिल्या संख्येपेक्षा 6 मोठी आहे दुसरी संख्या पहिल्या संख्येपेक्षा 6 मोठी आहे मग पहिली संख्या किती आहे आपल्याला माहिती आहे का नाही म्हणून आपण काय करणार पहिली संख्या पहिली संख्या आपण कन्सिडर करू की पहिली संख्या किती आहे एक्स आहे बरोबर आहे मग दुसरी संख्या जी आहे दुसरी संख्या पहिल्या संख्येपेक्षा 6 मोठी आहे आणि म्हणून दुसरी संख्या पहिल्या संख्येपेक्षा 6 मोठी आहे म्हणजे एक्स प्लस 6 झालं आणि तिसऱ्या संख्येपेक्षा 12 लहान आहे म्हणजे ही दुसरी संख्या जी आहे ही तिसऱ्या संख्येपेक्षा 12 लहान आहे मग तिसरी संख्या काय होणार तिसरी संख्या ठीक आहे 12 लहान आहे म्हणजे 12 6 18 म्हणजे ही येणार एक्स अधिक 18 कारण 18 6 जर काढून टाकले 12 लहान आहे ना ती संख्या किती येणार मग एक्स प्लस 18 येणार झालं इथपर्यंत कारण 18 मधून 6 काढले की 12 ठीक आहे 18 मधून 12 काढले की 6 म्हणजे दुसरी संख्या म्हणजे याच्यापेक्षाही 12 लहान आहे आणि याच्यापेक्षाही 12 मोठी आहे झालं आता आपल्याला काय करायचं आहे सरासरी काढायची आहे मग तुम्हाला माहित आहे सरासरी सरासरी बरोबर काय असते सरासरी बरोबर संख्यांची बेरीज मग या संख्यांची आपण बेरीज करणार बरोबर आहे ना काय येणार त्याची बेरीज एक्स अधिक 6 अधिक एक्स अधिक 18 आणि आपण एकूण संख्या तुम्हाला माहिती आहे किती आहे 3 आहे बरोबर आहे ही सरासरी पण आपल्याला दिलेली आहे ठीक आहे आणि ती सरासरी किती आहे 60 ऑलरेडी दिलेली आहे तीन संख्यांची सरासरी आणि म्हणून हे काय येणार 60 बरोबर यांची बेरीज करून घेणार आपण वर 3x आहेत अधिक 16 आणि 6 बरोबर आहे ना किती होणार 3x अधिक हे सॉरी हे किती आहेत एक्स अधिक 18 आहेत 16 नाही ठीक आहे 18 आणि 6 यांची बेरीज करा इथे जे आहेत हे 18 आहेत 18 आणि 6 3x अधिक 24 आणि खाली काय येणार भागेला 3 झालं आता तिरपा गुणाकार आपण करणार
म्हणजे हे काय येणार, 37 18 म्हणजे 180 बरोबर, किंवा 180 मधून आपण 24 जे आहेत किंवा 53 गुणाकार करून घेऊ, ठीक आहे. 180 बरोबर 3x अधिक 24, ठीक आहे. इथपर्यंत आलाय. आता काय करायचं आपल्याला, 3x बरोबर हे 24 जे आहेत हे इकडे गेले की काय येणार, 180 मायनस 24 बरोबर 3x बरोबर. 180 मधून जर 24 काढले तुम्ही तर 156 बाकी राहतात, 156, ठीक आहे, बरोबर काय येणार 3x. आणि मग x बरोबर आपल्याला काढता येतील, x बरोबर काय येणार 156 भागेला 3, ठीक. हा जर भाग दिला तुम्ही, 3 1 3 3 5 15 आणि 3 2 6 म्हणजे x बरोबर किती येतात, 52 येतात, ठीक. आपल्याला x ची किंमत मिळाली बरोबर, x बरोबर काय आले 52, x बरोबर काय आले आपले 52 आले, ठीक आहे. आपल्याला x ची किंमत मिळाली, पण आपल्याला काय काढायचं आहे, दुसरी संख्या काय काढायचं आहे, दुसरी संख्या. आणि दुसरी संख्या काय, x+6, आणि म्हणून आपण इथे लिहिणार दुसरी संख्या, दुसरी संख्या काय असेल, x+6. मग जर तुम्ही किंमत टाकली तर 52 अधिक 6 आणि 52 अधिक 6 म्हणजे किती होणार, 58, आणि हे काय असणार आपलं फायनल उत्तर असणार, ठीक आहे. म्हणजे ती दुसरी संख्या जी आहे ती 58 आहे. मग तुम्हाला जी संख्या विचारली त्या संख्येमध्ये तुम्ही x ची किंमत टाकली की तुम्हाला ती संख्या काढता येईल, दुसरी, पहिली, पहिली तर ऑलरेडी मिळते आपल्याला, आणि तिसरी पण काढता येईल. ओके, लक्षात आलंय, समजलं. नेक्स्ट उदाहरण बघू आपण, बघा नंतरचं उदाहरण. जर ए आणि बी या दोन संख्यांची सरासरी 20 आहे, बी आणि सी यांची सरासरी 19 आहे, ए आणि सी या दोन संख्यांची सरासरी 21 आहे, तर ए ची किंमत आपल्याला काढायची आहे, ठीक. मग इथे काय करणार आपण बघा, आपल्याला माहिती आहे की ए आणि बी ह्या संख्या आहेत, ए आणि बी बरोबर, यांची सरासरी आपल्याला दिलेली आहे, ठीक आहे. यांची सरासरी किती आहे, किंवा आपण असं स्पष्ट लिहू इथे की संख्या कोणती, सरासरी कोणती, म्हणजे जे विद्यार्थी नवीन असतील, ठीक आहे, त्यांना प्रॉब्लेम येणार नाही. आपण इथे लिहिणार संख्या, बघा लक्ष द्या, संख्या, ठीक आहे, इथे त्यांची सरासरी लिहिणार, ठीक, आणि त्या सरासरीला गुणेला एकूण संख्या करणार, एकूण संख्या, आणि मग आपल्याला काय मिळणार, त्यांची बेरीज मिळणार, काय मिळणार, बेरीज. ओके, आता बघा, संख्या जर घेतली आपण a+b बरोबर आहे, तर यांची सरासरी दिलेली आपल्याला, ए आणि बी या दोन संख्यांची सरासरी 20 आहे, मग यांची सरासरी किती येणार, 20, त्याला गुणीला एकूण संख्या किती आहे, 2, म्हणजे यांची बेरीज किती येणार आपल्याला, 40, ठीक आहे. त्याच्यानंतर बी आणि सी यांची सरासरी 19 आहे, मग इथे b+c यांची सरासरी आहे 19, याला गुणीला जर केले आपण 2, ठीक आहे, तर 19 2 आपल्याला मिळतात 38. त्याच्यानंतर a आणि c यांची सरासरी किती दिलेली आपल्याला, 21, मग याला 21 × 2 संख्या आहे, 21 × 2 आपल्याला त्यांची बेरीज मिळणार, ठीक आहे, 21 × 2 = 42, लक्षात आलं. मग आता जर आपण यांची बेरीज केली, म्हणजे आपण या संख्या आणि यांची बेरीज, यांची बेरीज करणार आहे, ठीक आहे. बघा आता बेरीज केली तर काय मिळेल, ए आणि ए 2a + 2b + 2c आणि बरोबर आपल्याला काय मिळेल, हे बघा इकडची टोटल, ही टोटल किती येणार, 8 × 2 = 10, 7 × 1 = 1, नंतर 4 × 3 = 12, ही टोटल येणार 120, किती येणार, 120, म्हणजे मला काय मिळालं, 2a + 2b + 2c = 120. आणि मग मी जर इथे 2 कॉमन काढला तर मला कंसामध्ये a+b+c बरोबर काय मिळते, 120,
बरोबर आहे. मग मी काय करणार, एबीसी ची किंमत काढायची आहे मला, म्हणून ए प्लस बी प्लस सी बरोबर 120/2 करणार. आणि 120/2 केले की तुम्हाला माहित आहे किती मिळतात, 60. 2 × 1 = 12 आणि मग हे काय होतील, 60 होतील. आणि मग ए प्लस बी प्लस सी यांची किंमत मला किती मिळते, 60 मिळते. ठीक आहे. आता या तिघांची किंमत मला मिळाली, ए प्लस बी प्लस सी ची किंमत किती मिळाली मला, 60. मला काढायची आहे ए ची किंमत. आता मला बी आणि सी ची किंमत माहिती आहे, 38 आहे. बी प्लस सी ची किंमत मला माहिती आहे, लक्षात घ्या, बरोबर आहे ना. बी प्लस सी ची किंमत मला माहिती आहे, 38 आहे. आणि ए प्लस बी प्लस सी ची किंमत मला माहिती आहे, 60 आहे. मग मी काय करणार, ए प्लस बी प्लस सी याच्यामधून बी प्लस सी काढून टाकणार, म्हणजे मला आहे तीच ए ची किंमत मिळणार. आणि म्हणून इथे आपण बघा आता काय करणार आहे, बघा इथे ए प्लस बी प्लस सी, ए प्लस बी प्लस सी याच्यामधून काय मायनस करणार, बी प्लस सी, आणि मला काय मिळणार, ए मिळणार. ठीक आहे. मग एबीसी ची किंमत मला माहिती आहे किती आलेली आहे, 60. आणि त्यातून मायनस बीसी ची किंमत मला माहिती आहे, 38 आहे. मायनस 38 बरोबर आहे, 60 - 38. आणि मग 60 - 38 केले की मला काय मिळणार, ए मिळणार. आणि ही वजाबाकी जर केली मी तर ए बरोबर काय येणार, अर्थातच 22. 60 - 38 जर काढले तुम्ही तर 22 मिळतात. आणि अशा प्रकारे हे 22 आपलं काय असेल, ए ची किंमत असेल, आणि तेच आपलं आन्सर असेल. लक्षात आलं मित्रांनो. नंतरचं उदाहरण बघू आपण, बघा चौथं उदाहरण. रामची 5 विषयातील गुणांची सरासरी 60.6 असून उरलेल्या 2 विषयात त्याला 173 गुण मिळाले, तर त्याची 7 विषयातील गुणांची सरासरी किती. काय करायचं आपल्याला, राम जो आहे त्या रामची 5 विषयाची गुणांची सरासरी आपल्याला दिलेली आहे 60.6, आणि उरलेल्या 2 विषयात त्याला 173 गुण मिळालेले आहेत. तर आपल्याला काय करायचं, त्याची 7 विषयाची एकूण सरासरी काढायची, बरोबर आहे. आता बघा आपण 5 विषयाची सरासरी दिलेली आहे, तर या 5 विषयातील त्याचे एकूण गुण किती आहेत ते काढून घेणार. ठीक आहे. मग ते कसे मिळणार आपल्याला, बघा 5 विषयातील गुणांची बेरीज, 5 विषयातील गुणांची बेरीज. ठीक आहे. काय करावं लागेल आपल्याला, 60.6 आणि याला गुणेला किती विषय आहे, 5, हा गुणाकार करावा लागेल, बरोबर आहे. आणि तो गुणाकार जर केला तर 6 × 35 = 0. ठीक आहे. आणि इथे एका घरानंतर डेसिबल येईल, म्हणजे इथे 0.0 असेल. म्हणजे काय केलं आपण, 6 × 6 * 5 केले, ते 3030 येतात. एका घरानंतर डेसिमल आहे, ते डेसिमल इथे दिलं. ठीक आहे. म्हणजे सी जी आहे, बरोबर आहे, हे किती आलं आपलं, 303, म्हणजेच 303. ही जी बेरीज आली 5 विषयाची, ही आली 303. आता 2 विषयात त्याला 173 गुण मिळालेले आहेत. मग आपल्याला या 2 विषयातील, 2 विषयात त्याला 173 गुण मिळाले, म्हणजे या 2 विषयातील गुण जे आहेत ते 173 आहेत. 2 विषयातील गुणांची बेरीज ही ऑलरेडी आपल्याला दिलेली आहे, 173 आहे, बरोबर आहे. मग आता आपल्याला 7 विषयाची सरासरी काढायची आहे. मग 7 विषयाची सरासरी बरोबर 303 आपल्याला या 7 विषयाची बेरीज घ्यावी लागेल ना. मग 303 + 173 आणि याला भागीला काय घेणार आपण, एकूण विषय किती आहेत, 7, बरोबर आहे. मग ही जर तुम्ही बेरीज केली 303 आणि 173 तर ती येते 476.
आणि अपॉन किती येणार अर्थातच सात. आणि जर इथे तुम्ही भाग तोडला तर सात एक सात, ठीक आहे, त्याच्यानंतर सात सकम बेचाळीस, इथे सहा येतील आणि बे सत्तेचाळीस मधून बेचाळीस गेले, बरोबर आहे, की किती राहतात पाच, मग हे छप्पन होतील आणि साती आठही छप्पन म्हणजे आठ. आणि म्हणून ही जा हा जो भागाकार आहे हा भागाकार किती येणार 68. आणि हेच आपलं फायनल आन्सर असेल, सात विषयाची सरासरी किती असेल 68. आणि मग आपल्याला उत्तर मिळेल. लक्षात आलं विद्यार्थी मित्रांनो, एकदम सिंपल आहे. थोडासा विचार जर केला तर आपल्याला लगेच ही उदाहरणं सोडवता येतात, ठीक आहे. बघा पाचवं उदाहरण बघू आपण. एक गाडी एक्स व वाय या दोन ठिकाणांमधील अंतर जाताना ताशी 30 किलोमीटर वेगाने व परत येताना ताशी 50 किलोमीटर वेगाने ते अंतर पार करते, तर त्या गाडीचा एकूण सरासरी वेग किती, बरोबर आहे. आता बघा असं जेव्हा उदाहरण असते म्हणजे काय केलेलं आहे उदाहरणामध्ये, दोन ठिकाणामध्ये अशी दोन ठिकाणं दिलेली आहेत तुम्हाला आणि या दोन ठिकाणामध्ये ती गाडी जाते तेव्हा तिचा वेग वेगळा असतो, परत येते तेव्हा तिचा वेग वेगळा असतो आणि आपल्याला त्याचा सरासरी वेग काढायचा आहे. मग जेव्हा तुम्हाला दोन ठिकाणांमधलं अंतर दिलेलं नसते, जाण्याचा वेग दिलेला असतो आणि येण्याचा वेग दिलेला असतो, बरोबर आहे, तेव्हा तुम्हाला एक फॉर्म्युला वापरावा लागतो आणि मग त्या फॉर्म्युल्याने सहज याचं उत्तर काढता येते. पण विद्यार्थी काय करतात बघा, 50 आणि 30 80 किलोमीटर आणि भागेला 2 40 किलोमीटर प्रति तास असं उत्तर काढतात आणि तो पहिला पर्याय असतो मित्रांनो आणि ते चुकीचं उत्तर असते. म्हणून इथे तुम्हाला दोन ठिकाणांमधलं अंतर दिलेलं असेल, ठीक आहे, सॉरी दोन ठिकाणांमधलं अंतर माहिती नसेल, दोन ठिकाणांमधलं अंतर माहिती नसेल आणि जाण्याचा वेग दिलेला असेल आणि येण्याचा वेग दिलेला असेल, तर तुम्ही एक फॉर्म्युला वापरायचा आहे सरासरी वेग काढताना, ठीक आहे. सरासरी वेग बरोबर सरासरी वेग बरोबर 2 गुणेला जाण्याचा वेग, 2 गुणेला जाण्याचा वेग गुणेला येण्याचा वेग, आपण या सर्वांना आपल्याला भागीला घ्यायचा आहे. जाण्याचा वेग, जाण्याचा वेग अधिक येण्याचा वेग, जाण्याचा वेग अधिक येण्याचा वेग. सिंपल आता याच्यामध्ये आपल्याला व्हॅल्यू पुटअप करायची आहे, तुम्हाला उत्तर मिळेल. 2 गुणेला जाण्याचा वेग किती आहे 30 किलोमीटर प्रति तास आहे, ठीक आहे, म्हणून गुणेला 30 गुणेला येण्याचा वेग 50 किलोमीटर आहे आणि म्हणून गुणेला 50, ठीक आहे, अपॉन जाण्याचा वेग 30 अधिक येण्याचा वेग 50. मग ही जर तुम्ही बेरीज केली, बरोबर आहे, तर ही बेरीज किती येत आहे हे असंच ठेवा, 2 गुणेला 30 गुणेला 50 आणि आपण ही बेरीज जर केली तर 5 आणि 3 8 80, बरोबर आहे. मग पुन्हा जर तुम्ही सॉल्व केले, आता इथे तुम्हाला भाग पण तोडता येईल, ठीक आहे, 0 कॅन्सल 0 कॅन्सल, बरोबर आहे, त्याच्यानंतर 2 भाग द्या, 2 1 2 2 4 8, चल परत 2 भाग द्या, 2 2 4 2 15 30, बरोबर आहे. म्हणजे आपला इथे काय मिळणार, वर काय राहिलंय 15 गुणेला 5 म्हणजे 15 5 किती होतात 75, ठीक आहे, आणि भागेला किती आहे 2 आणि 75 भागेला 2 म्हणजे तुम्हाला माहिती आहे 75 अर्धे करायचे 37.5, ठीक आहे, काय असेल किलोमीटर पर अवर, किलोमीटर पर अवर हा काय असेल तिच्या गाडीचा सरासरी वेग असेल, ठीक. तर हा फॉर्म्युला जो आहे हा फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवणं अत्यंत महत्वाचं आहे की दोन ठिकाणांमधलं अंतर दिलेलं नसेल, जाण्याचा वेग आणि येण्याचा वेग दिलेला असेल, तर सरासरी जे आहे त्या गाडीचा वेग तो कसा काढायचा हे तुम्हाला या फॉर्म्युल्यावरून करता येते. लक्षात आलंय मित्रांनो, तर इथे आपण सरासरीवरचे उदाहरणं जे आहेत ते थांबवणार आहे, बरोबर आहे. नक्कीच
तुम्हाला वीडियो आवडला असेल सब्सक्राइब करा, लाइक करा, कमेंट्स करायला विसरू नका, आपल्या मित्रांना सांगा, त्यांना लाइक कमेंट्स करायला सांगा, ठीक आहे। तर आपण याच्यानंतर एक नवीन टॉपिक घेऊन येणार आहे, बरोबर आहे, आणि मग तुम्हाला लवकरच कळेल की आता नेमका कोणता टॉपिक आपण घेणार आहे। तर चालेल, भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये।